कोरेगाव एपीआयच्या ब्रिजा गाडीने उडवली पिकअप. मसवडेतील घटना, चार जण गंभीर जखमी. एपीआय प्रशांत हुले यांना उपचारासाठी पुण्याला हलवलं. पाहूया सविस्तर बातमी. मसवड पोलीस स्टेशन हद्दीत युवराज सूर्यवंशी यांच्या पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री उशिरा कोरेगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या ब्रिजा गाडीने समोरून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात घडला. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. अपघातानंतर चार जणांना म्हसवडमधील डॉक्टर प्रमोद गावडे यांच्या संचित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना उपचारासाठी पुण्यात पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून या अपघाताचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात अद्यापही नोंद करण्यात आलेला नाही. अपघातस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हुले यांच्या ब्रिजा गाडीने मालवाहतूक करणाऱ्या पिकअपला स्वतः जाऊन धडक दिल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. हा अपघात होऊन 15 ते 16 तास उलटून गेले तरी म्हसवड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नसल्यानं म्हसवड पोलीस अपघात करणाऱ्या पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल लोकांमधून उपस्थित होतोय. आपला आवाज न्यूज साठी म्हसवड प्रतिनिधी.